काल रात्री 8 वाजेपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून 144 कलम सुद्धा लागू करण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने यापूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात आठवडी बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाही चक्क आठवडी बाजार भरल्याने प्रशासनाचे डोळे चक्रावले. सदर प्रकार गडचिरोली जिल्ह्यात मूलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथे आज घडला. गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथे दर गुरुवारला आठवडी बाजार भरत असतो. मागील काही आठवड्यात येथे चोरी छुप्या मार्गाने आठवडी बाजार भरल्याचे दिसून आले. काल रात्रीपासूनच कडक निर्बंध लागू झाल्याने कोरोना नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडता येत नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. असे असतानाही विवेकानंदपूर येथे चक्क आठवडी बाजार भरविल्याने पोलिसांसह प्रशासनाला रस्त्यावर उतरून कार्यवाही करावी लागली आहे. एकंदरीत कोरोनाची दुसरी लाट सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातही भयावह परिस्थिती असताना नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने प्रशासनाला कडक कार्यवाही केल्याशिवाय पर्याय उरले नाही. मूलचेराचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात व उपस्थित तहसीलदार कपिल हटकर, गटविकास अधिकारी वाय पी लाकडे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जुंबडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे यांनी ही कारवाई करत मुख्य चौकातून रूट मार्च काढत नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. आज मूलचेरा तहसील एरियामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या ताळेबंदीच्या आदेशान्वये जे काही आज बाजाराचा दिवस होता त्या ह्याच्यामध्ये ज्या संचारबंदीचा जो आपला आदेशाचे उल्लंघन करून जे कोणी इतरस्थ फिरत होते आणि ज्यांनी काही बाजार वगैरे भरवला होता तो आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि संचारबंदीमध्ये सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करत आहे की कोणीही असं संचारबंदीचे उल्लंघन करू नये आणि इतरस्थ असं बिना कामाकरिता कोणी फिरू नये.